अनुभव फार महत्त्वाचा आहे की अनुभवाविनं बोलू नये, कोरडे ते बोल माहिती जेणं. तर निश्चितच की हा विचार आहे तो तिथपर्यंत पोहोचलेला आहे. तर आज आपण पाहतो की कधी कधी आपल्याला देवी लिखतात म्हणजे कांदिण्याने जिण्या, तर 7 दिवस ते पोराला आंघोळ झाणत नाही. तर आज आपण पाहतो त्या तो आजार का निर्माण होतो की आज पाहतो की फास्ट फूड चायनीज ह्या गोष्टी आल्या. तर लोकांना कळेल की किंवा एखाद्याच्या अंगात येणं ह्या गोष्टी हा मानसिक आजार आहे. तर तुकोबारांनी एका ठिकाणी मांडले की तीर्थी धोंडा पाणी देव सज्जनी रोकडी, किंवा देवारा बसवणी हलविती सुपे, देवारा बसवणी हलविती सुपे ऐसी पापे ऐसी पापी पापे लिंपत राहते तेने लोक समस्त भुलत राहते. तयांचे स्वाधीन दैवता असती, तयांचे स्वाधीन दैवता असती मग तरी का मरती पोरे त्यांची. जर त्यांच्या स्वाधीन दैवत असतील देव मग त्यांची पोरं कशाला मरतील. देव अंगात येणं हा मानसिक आजार आहे. तुकोबारांनी त्या काळ सांगितलं. तर या निमित्तानं लोक गळ्यातले गंडे दुपारी फेकून देतील मला तर वाटतंय. निश्चित कदाचित काही काहींच्या मनात हा विचार शिवणार नाही, पण जे तुकोबारांचे विचार आहेत ते या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय हे एकदम जाणार आहेत. खरं तर आजच्या आधुनिक काळातल्या कीर्तनकारांची फार मोठी जबाबदारी आहे, पत्रकारांची जबाबदारी आहे, शिक्षकांची जबाबदारी आहे, का तुकोबारांचे विचार एकदम नाही पसरणार लोकांना. विज्ञानवादी विचार आहेत आणि हा हे यश आहे या निबंधांचं की इथपर्यंत जाते. लोक विज्ञानवादाचा पुरस्कार करतील, प्रयत्नवादाचा पुरस्कार करतील. विद्यार्थी गणपती बाप्पाकडे जाऊन आता आज मागे गणेश असतोय देवा तुला मी 21 दिवस वाहतो मोदक देतो तुम्हाला पाहून माझ्या पोराला पास कर असं नाही. तुकोबारा म्हणतात तुला जर अशक्य गोष्टीला शक्य करत असेल ना असं ते साध्य करीत असाय असं कारण अभ्यास तुका म्हणे अशक्य गोष्ट शक्य होते किंवा प्रयत्न आणि वाळूचे कणाला गळी तर तेलही गळेल. म्हणजे ते वाळून घडणार नाही पण प्रयत्न करेल. तर ह्योच विचार आहे म्हणजे मुला विद्यार्थ्यांना काय करणार आहे की प्रयत्न केल्याशिवाय जमणार नाही, कॉपी करून आपण पास होणार नाही. तर आपल्याला अभ्यास करायचे. मग बाबासाहेब आंबेडकर असतील, शिवरायानं त्या काळात प्रतिकूल स्थितीमध्ये की जे शहाजी राजाला जमलं नाही ते शिवरायानं अनेक मावळे दर्याखोऱ्यातील मावळे एकत्र आणून म्हणजे आपण करू शकतो ही एक शक्ती याच्यातून कळू शकेल. आणि अंधश्रद्धेविषयी विचार असतील हे लोकांना हे चुकीचे विचार आहेत. देव माणसं माना भुकेल्यांच्या धरजल्या गांध्यांच्या माना त्याची सेवा करा जे बाबा आमटे प्रकाश आमटे यांनी जे विचारधार केले तर तो विचार या माध्यमातून कळेल. त्यानंतर झाडे लावली पाहिजे, झाडे जगली पाहिजे. वृक्षवली आम्हा सूर्य वनचरे पक्षी सुसूर्य अरविती की देव त्याच्यामध्ये आहे की खरं तर झाडं जगवा झाड वाचवा हा विचार तुकोबारांनी त्या 17व्या शतकात त्यावेळेला मांडला होता. त्याची आज गरज आहे. या माध्यमातून मुलं झाडं लावतील, झाडं जगवतील. खरं तर हे आपल्या निबंध स्पर्धेचं यशाचं गमक आहे. आणि हे सर्व श्रेय मी आपल्या संत तुकोबार युवा प्रतिष्ठानची हरड महाराज आणि सर्व मी माझ्या मित्रपरिवार देतो. आणि खरं तर सुनील गरसाहेब हे या माध्यमातून आपल्याला संधी देत आहेत पूर्णपणे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये पोहोचण्यासाठी. हे एक आपल्याला चांगलं एक संधी आहे. तर निबंधाचं मी तुम्हाला जेव्हा विचारलं की हे यशस्वी गमक मला असं वाटतंय. तर नमस्कार, मला असं म्हणायचं आहे की सुनील साहेब भरत आपल्या नेहमी इकडे आपल्याला प्लॅटफॉर्म देतात किंवा आपले विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला मदत करतात. मी पुन्हा एकदा त्या शापू माझाला सुद्धा नमस्कार करेन. आणि सर आपण आपल्या एकदम बिझी शेड्यूलमधून वेळ काढून इथं आमच्याकडे आलात, शापूर माझामध्ये आलात, आमच्यासाठी वेळ दिलात. खरंच आपलं हार्दिक आभार.